सोलापूर शहरातील सर्वात मोठ्या मंगळवार आठवडी बाजार येथे बेकायदेशीर ओठाव सोडून बसलेल्या विक्रेत्यांवर महापालिकेच्या मंडई विभागाकडून कारवाई करण्यात आली. दिवसेंदिवस पालिकेने शहरातील विविध मंडईत विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी निलाव पद्धतीने ओठे दिले असताना काही भाजी विक्रेते हे ओठे सोडून खाली बसत आहेत. त्याचबरोबर बेकायदेशीर भाजी विक्रेते देखील बसत आहेत, त्यामुळे अधिकृत भाजी विक्रेत्यास अडचण होत आहे. म्हणून मंगळवारी शहरातील आठवडी मंगळवार बाजारात महापालिकेच्या मंडई विभागाकडून ओठा सोडून बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मंडई विभागाचे प्रमुख जेवी बनसोडे यांनी दिली. नाही द्यायला पैसे नाही तुमच्याकडे द्यायला. अहो 10 किलो बी माल इकला नाही हो का तिथं आणल्याला 10-12 किलो माल हो का अजून वाढी बी नाही. आठवड्याला 10 रुपये पाहतो. कशाची सोय पाहिजे? उन्हाळ्यात उन्हात बसता होड्या उन्हात पावसात पावसात बसता आमच्या मालाला वाहून जाते. त्याची सोय करा 100 रुपये 50 रुपये. तुमची मागणी काय? माझी मागणी आहे की आम्हाला सोय पूर्ण करून द्या. आमचा ठिकाणा करा, जागेवर कट्टा बिट्टा द्या करून. आम्ही 50 100 देत आहोत. नाही नाही करू दे सोय. फोन करून द्यायला सोय फोन करून देत असताय करू ना. तिथं आम्हाला रोड कट्ट्यावर बसू देत नाही, 2 मिनिटं सुद्धा टेकू देत नाही. आता तिने किती मागितले? आता 50 रुपये मागितले. 50 होत नाही आमच्या रोज. 50 रुपये आम्हाला भेटत नाही. 10 रुपयेच वर आहे. 10 रुपये ते 10 रुपये देणार. लघवी धंदाची सोय नाही. 10 रुपये क्या बोले? भाडे म्हणजे लंबाची लाटी मारा. देणार खाली वर गरीब आणा किती खावा किती बाबा. 50 रुपये नाही आम्हाला. आम्हाला हा पत्रा आहे का? शेळा बसायला का तिकडे बसायला? मालाची नेता झाला उठून 50 रुपये कुठले द्या.